शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक बदल घडविण्याच्या मागणीसाठी शिक्षण हक्क परिषदेचं आयोजन 11 सप्टेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आलं होतं. आतापर्यंत साखर सम्राटांशी लढलो, आता शिक्षण सम्राटांशी लढेल असं प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी केलं. प्रस्थापित शिक्षण व्यवस्थेत समाजातल्या गरीब आणि वंचित घटकांना योग्य ते स्थान मिळून शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक बदल करण्यात यावेत या मागणीसाठी विद्यार्थी हक्क परिषदेचं आयोजन बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आलं होतं. शिवसंग्राम पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या परिषदेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माननीय खासदार राजू शेट्टी, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवराव जानकर, शिवसंग्राम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष विनायकराव मेटे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अनेक ठरावही पारित करण्यात आले. यात MPSC ची कमाल वयोमर्यादा 40 वर्ष तर PSI साठी 33 वर्ष करण्याच्या मागणीसह खासगी कोचिंग क्लासेसवर योग्य नियंत्रण आणि ग्रामीण भागातून स्पर्धा परीक्षा आणि शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची व्यवस्था करण्यात यावी अशा मागण्या ठरावाच्या रूपानं मांडण्यात आल्या. यावेळी खासदार राजू शेट्टी यांनी आपले मत मांडले. स्पर्धा परीक्षेची उच्चतम वयोमर्यादा वाढवण्यात यावी अशी अनेक दिवसापासून महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांची मागणी होती. देशातील पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, केरळ, गोवा, हरियाणा आणि छत्तीसगड या राज्यांनी 40 पासून 45 पर्यंत वयोमर्यादा वाढवलेली आहे. महाराष्ट्रामध्ये PSI ची वयोमर्यादा 28 आहे. खरं तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हे फारच अडचणीचं होतं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मिळेल ती नोकरी करून, पार्ट टाईम नोकरी करून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा म्हटल्यानंतर त्याला वसंत पाहिजे, वेळ पाहिजे. आणि म्हणून PSI ची वयोमर्यादा 33 वर्ष आणि इतर सामान्य प्रशासन विभागाच्या ज्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात त्याची 40 वर्ष वयोमर्यादा करावी ही विद्यार्थ्यांची मागणी आहे. आणि ही मागणी पूर्ण करावी म्हणून शासनाकडे आम्ही पाठपुरावा केला होता. विद्यार्थ्यांच्या निवेदनासही एक पत्र मी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं होतं आणि याच्यामध्ये सरकारच्या तिजोरीवर कसलाही बोजा पडणार नाही, झाला तर उलट सरकारचा आर्थिक फायदा होणार आहे. त्यामुळं हा निर्णय सरकारनं लवकरात लवकर घ्यावा असं मी लिहिलेलं होतं. 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांचं मला पत्र आलं की आपली केलेली मागणी अतिशय योग्य आहे, स्वागतार्ह आहे. वैयक्तिक मला ती पटलेली आहे. मी सामान्य प्रशासन विभागाकडून माहिती गोळा करून परदेशी दौऱ्यावरून आल्या याचा विचार करेन आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्यावर चर्चा करून लवकरच आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ अशा प्रकारचं उत्तर मला मुख्यमंत्र्यांचं आलेलं आहे. यावेळी 18 ऑगस्ट 2015 रोजी इलाहाबाद कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा संदर्भ देऊन परिषदेचे अध्यक्ष विनायकराव मेटे म्हणाले की महाराष्ट्रातही आमदार खासदार यांच्यासह सर्व शासकीय कर्मचाऱ्यांच्या मुलांना सरकारी शाळेत घालण्यात यावे. यावेळी 18 ऑगस्ट 2015 रोजी इलाहाबाद कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा संदर्भ देऊन परिषदेचे अध्यक्ष विनायकराव मेटे यांनी महाराष्ट्रातही आमदार खासदार यांच्यासह सर्व शासकीय कर्मचाऱ्यांच्या मुलांना सरकारी शाळेत घालण्यात यावे ही मागणी केली. यावेळी विनायकराव मेटे यांनी आपले मत मांडले. शिवसंग्राम, स्वाभिमानी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, RPI यांच्या वतीनं विद्यार्थी हक्क परिषदेचं आयोजन केलेलं होतं. यामध्ये प्रामुख्यानं 4-5 विषयावर चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये काही ठराव पास केले. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो विषय होता तो MPSC महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग व तत्सम स्पर्धात्मक परीक्षांचं आजचं वय ओपनच्या करता हे 33 वर्ष आहे, पण ते कमी असल्यामुळं ते सरसगट 40 वर्ष करावं. जे देशातल्या 14 राज्यांनी 40 पेक्षा सुद्धा जास्त 45 वर्षापर्यंत केलेलं आहे, तसंच या राज्यांनीसुद्धा महाराष्ट्रानेसुद्धा करावं आणि MPSC च्या मुलांना न्याय द्यावा ही एक मागणी होती. दुसरी, PSI ची एक्झाम देताना 28 वर्ष आतापर्यंत वय आहे,
परीक्षा देणे ती 33 वर्ष करावी ही दुसरी आहे. आणि तिसरं मुद्दं खाजगी कोचिंग क्लासेस आहेत, भरम 60 लाख रुपयाची फीस विद्यार्थ्याकडून उकळली जाते घेतली जाते पण तेवढं त्यांना शिक्षण दिलं जात नाही, गुणवत्ता राखलं नाही. म्हणून या खाजगी जे क्लासेस आहेत या खाजगी क्लासेसच्या बद्दलसुद्धा नियंत्रण ठेवणारा कायदा करावा, अशा पद्धतीचे ठराव आज केले गेले. याचवेळी रासपचे अध्यक्ष महादेवराव जानकर यांनी आता संघर्षासाठी तयार राहण्याचं आव्हान युवकांना केलं. अगोदरचं सरकार हे पवार पाटील देशमुखांचं होतं, त्यामुळं त्यांना विद्यार्थ्यांचं महत्त्व कळालं नाही. परंतु आज आम्ही चौघ घटक पक्ष आहे की ह्या विद्यार्थ्यांच्या बाजूंना निर्णय घेऊ, यासाठी फडणवीस सरकार कटिबद्ध राहील आणि त्यांना भाग पाडण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.